बाबा मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाचे तीन मोठे निर्णय. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं सहर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत माहीत पडतील. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय विरोध भत्ता देणार. राज्यातील वैद्यकीय कर्म अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय विरोध भत्ता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट S20 व त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंत शल्यचिकित्सक गट S20 व दंत शल्यचिकित्सक विशेषतज्ञ संवर्ग S23 यांना सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2019 पासून 25% दराने व्यवसाय रोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ विविध वेतन श्रेणीतील 529 वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना. पुण्यातील डेक्कन कॉलेज गोखले संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या तिन्ही अभिमत विद्यापीठातील 2016 नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदांना देखील 2 लाभाची 12 व 24 वर्षे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू राहील. 3 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत 2 लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यापीठावरील 24 संवर्गातील 227 शिक्षकेतर पदांना या योजनेत लाभ मिळणार आहे. वित्त विभागाच्या 1 एप्रिल 2010, 5 जुलै 2010 आणि 6 सप्टेंबर 2014 शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने तरतुदी लागू राहतील. अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले असेल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट अखिल तांबूलकर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सहज पाहायला मिळतील.